गोरीबुद्रुक येथील सिद्धेश्वर नगर या ठिकाणी ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे मुख्य रस्ता पाण्याखाली गेलेला आहे। नागरिकांना गुडघाभर पाण्यातून प्रवास करावा लागतोय, त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासालाही सामोरं जावं लागतंय। सिद्धेश्वर नगर येथील सिद्धेश्वर मंदिरामागील केटीचे ढापे बंद केल्यामुळे तसेच गेल्या 2 ते 3 दिवसांत मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। भोकर मळा, पटाडे मळा, त्याचबरोबर ठाकर वस्ती, मेटांगळे मळा, शिंदे मळा आदींना बोरी गावाशी जोडणारा हा मुख्य रस्ता आहे। त्याचबरोबर कॅनॉल मार्गे असलेल्या पर्यायी रस्त्याची देखील मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली पाहायला मिळते। अशा परिस्थितीतही पाहूयात येथील स्थानिक नागरिक कशा पद्धतीनं या सर्व परिस्थितीचा सामना करतायत, नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं। गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात सर्वत्रच पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि या मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे बळीराजा असेल, त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिक असेल, सर्वांनाच मोठा त्रास सहन करावा लागतोय। दरम्यान सध्या आपण बोरीबुद्रुक येथील भोकरी पटाडे माळा या रस्त्यावरती उभे आहोत। या ठिकाणी जर मागे पाहिलं तर मोठ्या प्रमाणात रस्त्यावरून पाणी वाहत असतानाचं पाहायला मिळते आपल्याला। त्यामुळे हा जो मुख्य रस्ता आहे, जो ठाकरवाडी असेल, शिंदे मळा असेल, मेटांगळे मळा असेल, ह्या मळ्यांना जोडणारा, बोरीगावाशी जोडणारा हा रस्ता आहे। परंतु या ठिकाणी या मुख्य रस्त्यावर आलेल्या प्रचंड पाण्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। अर्थात या ठिकाणी सिद्धेश्वर मंदिर आहे आणि या सिद्धेश्वर मंदिराच्या मागेच पुणे जिल्हा परिषद यांच्या वतीनं छोटे पाटबंधारे विभागाच्या वतीनं एक केटी बांधण्यात आलेली आहे आणि 2 ते 3 दिवसांपूर्वीच या केटीचे सर्व ढापे पाडण्यात आलेले आहेत। त्यामुळे कदाचित इथे पाण्याचा प्रवाह हा मोठ्या प्रमाणात आहे किंवा पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात झालेला आहे, परंतु याचा तोटा या ठिकाणी नागरिकांना सहन करावा लागतोय। माझ्या मागे आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणात नागरिक जीव धोक्यात घालून या रस्त्याने येताना पाहायला मिळतात, कारण हा मुख्य रस्ता आहे। त्याचबरोबर गावाशी जोडणारा एक पर्यायी रस्ता म्हणजे कॅनॉलवरून जाणारा रस्ता आहे, परंतु कॅनॉलवरून जाणाऱ्या रस्त्याचीही इतकी मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे, इतके खड्डे चिखल त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कॅनॉलला देखील मोठ्या क्षमतेनं पाणी सोडण्यात आलेलं आहे, त्याच्यामुळे नागरिक कोणतीही त्या बाजूची रिस्क न घेता या ठिकाणाहून पाण्यात जाण्याची रिस्क घेत आहेत। आणि इथे जर आपण नॉर्मल रस्ता पाहिला तर कोणत्याही प्रकारचा पूल या ठिकाणी नाही, छोट्या प्रमाणात पाईपाच्या मोऱ्या टाकण्यात आलेल्या आहेत आणि त्या मोऱ्यांच्या बाजूने कोणतेही कठडे नाही आहेत। त्यामुळे जर पाण्याचा प्रवाह जास्त वाढला आणि एखाद्या नागरिकानं इथून जाण्याचा प्रयत्न केला तर मे बी त्यामुळे प्रवाहातून वाहून जाण्याचा किंवा इतर दुर्घटना होण्याच्या देखील शक्यता आहे। तेथील काही स्थानिक ग्रामस्थ आपल्यासोबत आहे, नेमकं काय सांगतायत, त्यांना कशा पद्धतीनं त्रास होतोय, काय म्हणणं आहे नेमकं त्यांचं, ह्याबाबत आपण जाणून घेऊयात। काय सांगाल या ठिकाणी जी परिस्थिती आहे, या सर्व परिस्थितीबद्दल काय सांगाल? गोरेगावातून जे सिद्धेश्वर नगरमध्ये येण्यासाठी जो रस्ता आहे तो फक्त हाच रस्ता आहे, जो वाया भोकर मळा, पटाडे मळा, शिंदे मळा आणि आदिवासी वस्ती ठाकर वस्तीकडे जातो। परंतु आज अशी परिस्थिती आहे की पाणी मोठ्या प्रमाणावर ह्या पुलावर आल्यामुळं पूल म्हणण्यापेक्षा त्या मोऱ्या टाकूनच पूर्वी कारखान्यांनी तयार केलेला हा रस्ता आहे विंगणार कारखान्यांनी, त्यांनी काय अनुदान दिल्यानंतर सिमेंटचे पाईप तिथे टाकण्यात आलेत आणि त्याच्यावरूनच आज सगळी वाहतूक होते। आता पर्यायी रस्ता याला जर शोधायचा ठरला तर याच्यावरून आपल्या कॅनॉलवरून जावं लागतं, परंतु आज कॅनॉलच्या रस्त्याची इतकी दुरावस्था आहे की तिथून आपण सर्वसाधारण माणसं जाऊ शकत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये पाण्याचा साठा मोठा झाल्यामुळं आणि पूर्ण क्षमतेनं पाणी किटीचं अडवल्यामुळं हा रस्ता पाण्याखाली गेलेला आहे। नेमका आता हा एक त्रासाचा भाग झाला की नागरिकांना या त्रासातून जावं लागतं, ही सगळी परिस्थिती तुम्ही सांगितली की कशामुळे हा भाग आहे, पण नेमकी नागरिकांचा त्रास कमी व्हावा हे पूर्वीचे जे दिवस आले ते पुन्हा जावेत आणि या ठिकाणी नागरिकांना व्यवस्थित रस्ता मिळावा, हे पाणी या ठिकाणी साचू नये यासाठी काय उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत, काय मागणी तुमची? आता प्रथम असं ह्या रस्त्याचा म्हणजे जिथे पूल आहे आता सद्यस्थितीला त्याच्या दोन्ही बाजूने म्हणजे उत्तरेच्या बाजूने आणि दक्षिणेच्या बाजूने उतार फार मोठ्या प्रमाणावर आहे। सर्वसाधारण माणूस रात्रीच्या वेळेला ज्यावेळेला ह्या उताराने येतो त्यावेळेला पाणी आहे की डांबरी रस्ता आहे हे काही समजत नाही, त्यामुळे अचानक माणूस आतमध्ये जातो आणि आतमध्ये गेल्यानंतर तो फसण्याची रात्री तशीच परिस्थिती झाली होती, दोन लोक याच्यात फसले तर त्यांना वाटलं हे पाणी नसून डांबराचा डांबर आहे, परंतु आतमध्ये गेल्यानंतर ते तिथे अडकून पडले, त्यांना नंतर आम्ही बाहेर काढलं आणि हे सगळं होऊ नये म्हणून इथे साखव पूल होणं फार गरजेचं आहे। जो शार्प उतार आहे दोन्ही बाजूनं त्याचा भराव करणं गरजेचं आहे आणि साखवचं काम
त्वरित व्हावं अशी आमच्या सर्व ग्रामस्थांची म्हणजे सिद्धेश्वरवासियांची बोरी ग्रामस्थांची सगळ्यांची मागणी आहे. या ठिकाणी यांनी सांगितलं की इथे साखो होण्याची खूप गरज आहे, जेणेकरून साखो झाल्यानंतर या रस्त्यांची उंची वाढली जाईल, दोन्ही बाजूचे उतार आहेत ते कमी होतील आणि नागरिकांना या पाण्यामुळे किंवा पाणी साचलं गेल्यामुळे जो त्रास होतो तो कमी होईल असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही काय सांगाल या सर्वांबद्दल? छोटे पाटबंधारे विभाग जिल्हा परिषद यांचा सिद्धेश्वर मंदिरा पाठीमागे जो केटीवेर आहे तो पूर्ण क्षमतेने आता डापे टाकल्यामुळे भरलेला आहे. जी पूर्वीची मोरी आहे रस्त्यावरची ती या मोरीवर आता सर्वसाधारण 1 मीटर पाणी आलेले आहे. जर आपल्याला हे हा जो प्रकार आहे हा जर टाळावायचा असेल तर आपल्याला ह्या मोरीची जे पाईप कलवट आहे आता तो पाईप कलवट नसून तिथं आपल्याला साकवची गरज आहे. तर तो साकव दोन्ही बाजूचा उतार कमी करून भराव करून उंची वाढवून आणि भविष्यात ह्या केटीवेअर पूर्ण भरल्यानंतर सुद्धा नागरिकांना जा येण्यासाठी किंवा या पट्ट्यामध्ये सर्व ऊस उत्पादक आहेत इथे ऊसाच्या ट्रक लोडेड ट्रक वगैरे वाहत असतात त्यासाठी भक्कम स्वरूपाचा आपल्याला साकव जर झाला तर आपली ही समस्या पुन्हा येणार नाही. नक्कीच या ठिकाणी त्यांनी जसं सांगितलं की या ठिकाणी ऊस मोठ्या प्रमाणात आहे. नुकताच विघ्नहर साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झालेला आहे आणि त्यानंतर या ठिकाणी ऊस तोडीलाही मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो की नागरिक स्वतःचा जीव धोक्यात घालून तर इथून प्रवास करतच आहेत, त्याचबरोबर बळीराजालाही कुठेतरी या गोष्टींचा फटका इथे बसू शकतो. ही बाब या ठिकाणी ग्रामस्थांनी पुढे आणलेली आहे, त्यामुळे नक्कीच संबंधित प्रशासनानं या मागणीचा कुठेतरी विचार करावा, लवकरात लवकर या नागरिकांना होणारा त्रास दूर करावा हीच अपेक्षा ही ग्रामस्थ हे नागरिक या ठिकाणी व्यक्त करतात. आता प्रशासन संबंधित प्रशासन लवकरात लवकर या ठिकाणी कसं लक्ष देणार, कशा पद्धतीने या ठिकाणी उपाय योजना केल्या जाणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर समस्त ग्रामस्थ आणि स्थानिकांचंही या बाबीकडे प्रकर्षानं लक्ष लागून राहिलं. अशोक कोरडेसह मी मनीषा उटी, आज 24 तास बोरीवर. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.